बारामतीमध्ये महारोजगार मेळाव्याच्या निमित्तानं बारामतीमधील विविध विकास कामांचंही लोकार्पण करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक केलं. त्यांनी बोलताना, आता पोलीस बारामतीमध्ये पोस्टिंग द्या यासाठी माझ्या मागं लागतील. या निमित्तानं मी अजित पवारांना विनंती करू इच्छितो की पोलिसांच्या निवासांचं बांधकाम करण्यासाठी अजित पवारांनाच पीएमसी बनवून टाकतो, म्हणजे राज्यभरात सगळीकडेच अशा चांगल्या इमारती होतील. अर्थात अजित पवार माझ्याकडे गृह खातं मागू शकतात, पण मी हे खातं त्यांना देणार नाही, ते माझ्याकडेच ठेवतील, अशी मिश्किल टिप्पणी करतात. उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या आगामी योजनांवर भाष्य केलं. महाविकास आघाडीत फूट पडलेली नाही, तसंच आमच्यात म्हणजेच मविया नेत्यांमध्ये मतभेद नाहीत हे स्पष्ट केलं. तसंच महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकर यांच्यासह पुढे जाणार आहे आणि देश बदलण्यामध्ये महाविकास आघाडीबरोबर प्रकाश आंबेडकर अग्रेसर असतील. भाजपा सरकार उलटून टाकण्यात आंबेडकरांचा मोठा सहभाग असेल असं त्यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या निवडणूक संकल्पपत्रासाठी महाराष्ट्रातून 1,00,000 सूचना पाठवणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली. राज्यभरातील 33,323 भाजपा कार्यकर्ते सूचनापत्राची पेटी घेऊन घरोघरी जाऊन नागरिकांकडून सूचनांचं संकलन करणार असून सर्व सूचना भाजपा केंद्रीय कार्यालयात पाठवण्यात येणार आहेत. मुंबई ते नागपूर 700 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचा शिंदे फडणवीस सरकारनं मोठा गाजावाजा केला. जाहिरातबाजी करून पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटनही केलं. 12 तासात मुंबईहून नागपूरला पोहोचणार असा दावा करणाऱ्या महामार्गाचे 12 वाजलेत. समृद्धी महामार्ग पहिल्यापासूनच वादग्रस्त ठरलाय. सातत्यानं होत असलेल्या अपघाताचा प्रश्न असताना आता या मार्गावरील एका पुलाला मोठा खड्डा पडलाय. पुलावरील खड्ड्यांमुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पुलावर पडलेला हा केवळ खड्डा नसून समृद्धीला शिंदे फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे पडलेले हे भगदाड आहे असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड लोकसभा निवडणुकीच्या जागेवरून सध्या शिवसेना भाजपमध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत. महायुतीतील शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाजपला खडे बोल सुनावलेत. तुम्ही रायगडवर पण सांगाल आम्हीच रत्नागिरीमध्ये, पण आम्हीच असे होत नाही. तुम्हाला सगळ्या पक्षाला संपवून तुम्हाला एकट्यालाच निवडून यायचंय का? अशा शब्दात रामदास कदम यांनी भाजपला खडे बोल सुनावलेत.